नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीव्ही 9 नेटवर्कनं घेतलेली महामुलाखत आणि त्यावर विरोधकांच्या प्रतिक्रिया त्या पाहूयात. टीव्ही 9 मराठीचे संपादक उमेश कुमावतांचे प्रश्न आणि पंतप्रधान मोदींची उत्तरं. टीव्ही 9 च्या महामुलाखतीचा व्हिडिओ मोदींकडून शेअर. उद्धव ठाकरेंच्या अडचणीमध्ये त्यांना मदत करणारा पहिला मीच असेल. महामुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींचा भूया उंचावणारं वक्तव्य. ठाकरेंसाठी मोदींनी खिडकी उघडी केली आहे का? राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. उद्धव ठाकरे यांच्यावर माझा स्नेह बाळासाहेबांमुळे. ठाकरेंच्या आजारपणामध्ये रोज रश्मी वहिनींना फोन करून विचारपूस करायचो. ठाकरेंनी सुद्धा शस्त्रक्रियेसंदर्भात माझा सल्ला घेतला. मोदींकडून खुलासा. एकीकडे स्तुती करता दुसरीकडे नकली शिवसेना म्हणता. आजारपणात हातपाय सुद्धा हलवू शकत नव्हतो तेव्हा माझं सरकार पाडलं. मोदींना ठाकरेंचं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे वैयक्तिक शत्रू नाहीत, मात्र ठाकरेंनी बाळासाहेबांचा विचार त्यागल्यामुळे त्यांच्या सोबत जाण्याचा विषयच नाही असं मोदी म्हणालेत. फडणवीसांकडून स्पष्ट. मोदी कोटारडे आहेत, मोदींसारखा दुसरा नटसम्राट नाही. या नटसम्राटाच्या जाळ्यामध्ये उद्धव ठाकरे अडकणार नाहीत. नाना पटोलेंचा मोदींवर निशाणा. राजकारणामध्ये कधी काय होईल ते सांगता येत नाही. आजचा मित्र उद्या शत्रू तर आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो. मोदींनी ठाकरेंविषयी केलेल्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया. बाळासाहेबांचं माझ्यावर प्रेम होतं, त्यांच्या प्रेमाचं कर्ज उतरवू शकत नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री केला हीच त्यांना श्रद्धांजली. मोदींकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा. मोदींचं प्रेम खरं असतं तर बाळासाहेबांची शिवसेना तोडली नसती. आता मोदींनी दारं उघडी केली तरी समोर उभे राहणार नाही. संजय राऊतांची टीका.